नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपले आवडते यूट्यूब चॅनल मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, बऱ्याच वेळेला शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा असेल, एमपीएससी यूपीएससी असेल किंवा इतर भरती परीक्षा असतील, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, अशा परीक्षांमध्ये ज्या घटकावर प्रश्न विचारला जातो त्या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे चौकोन आणि चौरस मोजणे, क्वाड्रिलेटरल एंड स्क्वेअर। बघा मित्रांनो, या घटकावर जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा बरेच मुलं संभ्रमात पडतात की हा प्रश्न सोडवायचा कसा। तर ती प्रश्न सोडवण्यासाठी जी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स आज आपण समजून घेणार आहोत। चला तर बघूया। या ठिकाणी मी काही आकृत्या पाडलेल्या आहे। पहिली छोटी आकृती आहे। आता या छोट्या आकृतीमध्ये चौरस किती आणि चौकोन किती हे आपल्याला शोधायचं आहे। ते शोधून घेण्याअगोदर चौकोन आणि चौरस याच्यातला फरक आपण समजून घेऊया। चौकोन म्हणजे काय? तर चार बाजू आणि चार कोनांनी बंदिस्त असणारी आकृती। मग ती वेगवेगळ्या टाईपची असू शकते, अशी असू शकते, अशीही असू शकते, अशी पण असू शकते, अशीही असू शकते, बरोबर। आणि चौरस म्हणजे काय? तर चौरस म्हणजे चार बाजूंनी आणि चार कोनांनी बंदिस्त असणारीच आकृती असते, पण त्याचे चारही बाजू या सारख्या लांबीच्या असतात। जसं की या ठिकाणी एक आकृती मी दाखवतो, चारही बाजूंची लांबी सारखी असेल आणि चारही कोन काटकोन असतील, अशा आकृतीला आपण चौरस म्हणतो, स्क्वेअर। ओके, मग आता आपण नेमका याच्यातला फरक समजून घेतल्यानंतर प्रत्येक आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आणि चौरसांची संख्या किती ते आपण समजून घेऊया। एक मिनिट। बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण मोजून काढले छोटीशी आकृती म्हणून, बघा इथे चौकोन जर मोजायचे म्हटले तर हा मोठा चौकोन आहे, नंतर हे चार पाच झाले, नंतर हा उभा सहा, हा सात, आडवा घेतला तर आठ आणि नऊ, नऊ चौकोन झाले। आणि चौरस जर मोजायचे म्हटले तर चारही बाजू सारखी असल्या पाहिजे, म्हणून एक दोन तीन चार आणि हा मोठा आहे पाच, पाच चौकोन झाले आणि नऊ चौकोन झाले, बरोबर। पण ही आकृती छोटी असल्यामुळे आपण मोजून काढली, मोठी आकृती असतील तर अशा वेळेत जर आपल्याकडे काही ट्रिक्स असेल तर काही सेकंदात आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं। तर ती ट्रिक समजून घेऊया। बघा मित्रांनो, चौकोन काढण्याची ट्रिक्स काय? चौकोन काढण्याची ट्रिक्स आहे मित्रांनो, आडवे जे कॉलम आहेत, आडवी रांग आणि उभी रांग, त्यांना पहिल्याने क्रमांक देऊन टाकायचे आपण, एक दोन। ओके, हे क्रमांक देऊन झाल्यावर आडव्या रांगेतील अंकांची करायची बेरीज, ठीक आहे, आणि त्याला गुणिले उभ्या रांगेतील अंकांची बेरीज करायची। लक्षात घ्या ट्रिक्स, आडव्या रांगेतील अंकांची बेरीज गुणिले उभ्या रांगेतील अंकांची बेरीज, यांचा जो काही गुणाकार येईल, दोन आणि एक तीन गुणिले तीन, हा गुणाकार म्हणजेच या आकृतीमध्ये तयार होणाऱ्या चौकोनांची संख्या। आलं लक्षात ट्रिक्स? आता चौरसाची ट्रिक जर काढायची असेल तर त्याच्यासाठी, चौरसाची संख्या काढायची असेल तर त्यासाठी मी ट्रिक्स काय बघा, चौरसाची संख्या काढत असताना काय करायचं, आडव्या रांगेतील शेवटचा अंक आणि उभ्या रांगेतील शेवटचा अंक यांचा करायचा गुणाकार, दोन गुणिले दोन, जेवढ्या जोड्या जुळतील तेवढे,
आता इथे एकच जोडी जुळली आहे आणि हा एक शिल्लक राहिला तो त्याच्यामध्ये मिळून घ्यायचा. बे दुणे चार अधिक एक, चार आणि पाच, आलं लक्षात. जे या ठिकाणी या आकृतीत एकूण चौकोन तयार होतील नऊ आणि चौरस तयार होतील पाच. ट्रेक काय आले लक्षात, जेव्हा चौकोन काढायचे असतील तेव्हा आडव्या रंगीतील अंकांची बेरीज गुणिले उभ्या रंगीतील अंकांची बेरीज, आणि चौरस काढायचे असेल तेव्हा आडव्या रंगीतील शेवटचा अंक आणि उभ्या रंगीतील शेवटचा अंक यांच्या जोड्या जुळवायच्या आणि त्यांचा गुणाकार बेरीजमध्ये करत शेवटी जे शिल्लक राहील ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. ठीक आहे, आता बघा या फिगरमध्ये आपण पाहूया चौकोन किती तयार होतील. ट्रिक हीच वापरायची आपल्याला, हे पुस्तक हे लक्षात घ्या. इथे चौकोन किती तयार झाले, नऊ, ते लिहून देतो मी वाटल्यास. आणि चौरस किती तयार झाले, पाच. ओके, आता इथे बघूया चौकोन आणि चौरस आपल्याला काढायचे आहे. प्रथम आपण चौकोन काढूया. काय सांगितलं ट्रिक, आडव्या रंगेतील खात्यांना नंबर देऊन टाका, उभ्या रांगेतील खात्यांना पण नंबर देऊन टाका, एक दोन तीन चार. नंतर आता चौकोन काढण्याची ट्रिक काय सांगितली, आडव्या रांगेतील अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार गुणिले उभ्या रांगेतील अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार, चार आणि तीन सात, आठ नऊ आणि दहा गुणिले ही पण बेरीज दहा, दहा दहा शंभर चौकोन या ठिकाणी तयार होते. आलं लक्षात. आता चौरस, चौरस मिळवूया. चौरस मिळवण्यासाठी काय ट्रिक सांगितले, आडव्या रंगीतील शेवटचा अंक आणि उभ्या रंगीतील शेवटचा अंक यांचा गुणाकार करा, चार गुणिले चार तिरकस बरोबर जुळले पाहिजे, नंतर हा तीन गुणिले तीन त्याच्यात मिळवा, अधिक दोन गुणिले दोन त्याच्यात मिळवा, आणि नंतर आता राहिला फक्त एक, तो त्याच्यामध्ये ॲड करून द्या. चार चोको सोळा अधिक तीन त्रिक नऊ अधिक बे दोन्ही चार आणि अधिक एक. बघा आता बेरीज किती झाली, सोळा आणि चार वीस, नऊ एकोणतीस आणि तीस, म्हणजे एकूण तीस चौरस या आकृतीमध्ये तयार झाले. ठीक आहे, आता पुढची आकृती बघा. पुढच्या आकृतीमध्ये तसंच आपण क्रमांक देऊन देऊ, एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार. आता या दोन्ही आकृत्यांमधला फरक लक्षात घ्या मित्रांनो, आडव्या रांगेत आणि उभ्या रांगेत या आकृतीत सारखे अंक होते, इथे मात्र आडव्या रांगेत पाच आहेत, उभ्या रांगेत चारच. अजिबात घाबरायचं नाही, इथे सुद्धा आपल्याला ट्रिक तीच वापरायची आहे. चौकोन काढण्यासाठी काय ट्रिक सांगितली, आडव्या रांगेतील अंकांची बेरीज करा, पाच आणि चार नऊ, तीन बारा, दोन चौदा आणि एक पंधरा गुणिले उभ्या रांगेतील अंकांची बेरीज चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा यांचा गुणाकार किती, पंधरा दहा दीडशे. बघा मित्रांनो, आता आपल्याला कॅल्क्युलेशन तोंडी करता येईल लागलं, बरोबर की नाही. प्रॅक्टिस झाली ना तर अगदी फटक्यात आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं. आता चौरस, चौरसांची संख्या काढण्यासाठी काय ट्रिक सांगितली, आडव्या रांगेतील शेवटचा अंक आणि उभ्या रांगेतील शेवटचा अंक यांचा गुणाकार करा, पाच चौक वीस, नंतर तीन चौक बारा त्याच्यामध्ये मिळवा, अधिक बे त्रिक सहा, बरोबर. आता जोडी तिरकस शिल्लक राहिली नाही, फक्त एक आणि दोन शिल्लक राहिले, मग आता याच्यापैकी नेमकं कोणता घ्यायचा, तर जेव्हा इथे एकच अंक शिल्लक होता म्हणून एक मिळून घेतला होता, पण इथे दोन अंक शिल्लक आहे, मग अशा वेळेला जो मोठा अंक आहे ना तो मिळवायचा, अधिक दोन करून घ्या. ओके, मग वीस आणि दहा, वीस आणि बारा बत्तीस, बत्तीस आणि दोन चौतीस आणि सहा चाळीस, एकूण इथे चौरस तयार होते चाळीस. ओके, आता शेवटची आकृती बघा मित्रांनो, शेवटच्या आकृतीमध्ये काय केलंय, अशाच पद्धतीची आकृती आहे पण त्या आकृतीमध्ये आकृती दिलेली आहे पुन्हा, मग अशा वेळेला गोंधळून जायचं नाही,
नियम हाच ट्रिक हीच वापरायची आहे. फक्त क्रमांक इथे पण द्यायचे आणि इथे पण द्यायचे. बघा आता मोठ्या आकृतीला नंबर देतो मी 1 2 3 4 1 2 3 4 इथे पण 1 2 आणि 1 2 ठीक आहे. आता बघा मोठ्या आकृतीचा जर विचार केला तर त्याचे चौकोन एकूण किती तयार होते मोठ्या आकृतीमध्ये. तर या आकृतीसारखी ही आकृती बघा त्याचे चौकोन किती तयार झाले होते 100. आणि अधिक या लहान आकृतीमध्ये किती चौकोन तयार होतील तर या आकृतीसारखी ही आकृती आहे. इथे चौकोन 9 तयार झाले होते. मग या दोघांची बेरीज म्हणजे एकूण चौकोन या ठिकाणी 109 तयार होते. आलं लक्षात. आता चौरस किती तयार होतील बघा. मग आता मोठ्या आकृतीसाठी ही आकृती असल्यामुळे इथे चौकोन झाले होते 30. आणि अधिक या लहान आकृतीसाठी ही आकृती आहे इथे चौरस झाले होते 5. यांची बेरीज 35. ओके. तर अशा पद्धतीने चौकोन आणि चौरसांची संख्या ही आकृतीवरून आपल्याला सहजपणे काढता येते. फक्त ट्रिक्स मात्र लक्षात ठेवायची, ते विसरायचं नाही. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुम्हाला काही वेगळ्या घटकांवर व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.